नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी सर्कल आहे आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे बहुप्रतिक्षित असलेली आपण ज्याची वेट करत होतो वाट बघत होतो अशी पोलीस भरती जी आहे अखेर जाहीर झालेली आहे याच्या अगोदर आपण जी आहे बातमीसुद्धा त्याची आपण बघितलेली आहे तर या जे सेशन आहे हे जे सेशन आहे याच्यामध्ये आपण जे आहे स्टडी प्लान म्हणजेच अभ्यास करण्यासाठी जे की प्लॅन आहे त्याचं नियोजन कसं करायचं कारण नियोजन करणं हे महत्त्वाचं असतं आणि सोबतच पुस्तकं कुठली कुठली वापरायची परीक्षेची पद्धत कशी असणार आहे मार्किंग कशी असणार आहे फिजिकल कशी असणार आहे त्याचप्रमाणे लेखी परीक्षा कशी असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे तर हे सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहोत तरीही आपण नवीन युजार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला शेवटपर्यंत मिळत राहतील तर बघा महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार एकोणीस जाहीर झालेली आहे ह्याच्यामध्ये अंदाजित जे पद आहे तेरा हजार प्लस जागा आहे आणि उद्यापासून जे आहे तीन तारखेपासून याची तुम्हाला फॉर्मसुद्धा भरता येणार आहे आणि पदाचं जे नाव असणार आहे ते पोलीस शिपाई शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्णाला असणं गरजेचं आहे वयाची अट किती आहे अठरा ते अठ्ठावीस वर्ष इतकं वयोमर्यादा असणार असणार आहे याला आणि मागास प्रवर्गामध्ये जी असणार आहे त्यांना पाच वर्षाची सूट मिळणार आहे आता याला शारीरिक पात्रता काय काय आपल्याला लागेल आपण जी आधी वयाची अट पाहिलेली आहे त्याचप्रमाणे आपण पदेसुद्धा पाहिलेली आहे आता याच्यानंतर शारीरिक पात्रता तर उंची एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी पुरुषांकरिता आणि छाती न फुगवता जी आहे एकोणऐंशी सेंटीमीटर म्हणजे सेवन्टी नाईन एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि महिलांना जे आहे उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी त्याचप्रमाणे याचा शेड्यूल जे आहे ज्या तारखा आलेल्या आहे अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे तीन सप्टेंबरपासून आणि वीस दिवसाचा वेळ म्हणजेच अंतिम तारीख किती तेवीस सप्टेंबर असणार आहे भरतीचे टप्पे कसे असणार आहे आधी लेखी परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर शारीरिक परीक्षा आहे दरवर्षी आधी जी आहे प्रत्येक वर्षी आधी शारीरिक परीक्षा होती त्याच्यानंतर मग लेखी व्हायची परंतु आता उलटं झालेलं आहे आणि शारीरिकला जे आहे वेटेज कमी आहे आणि लेखीला जास्त आहे लेखीला शंभर गुणाचं वेटेज आहे तर शारीरिकला फक्त पन्नास गुणाचं वेटेज आहे तर महत्त्वाची ठरते लेखी परीक्षा जर तुम्हाला क्रॅक करायचं आहे पोलीस भरती तर पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा जी आहे शंभर गुणांसाठी असणार आहे आणि त्याला तुम्हाला दीड तास शंभर गुणांसाठी जी आहे तुम्हाला दीड तास म्हणजे नव्वद मिनटं इतका वेळ उपलब्ध असणार आहे आणि जी आहे याला निगेटिव्ह मार्किंग असं कुठं दिलेलं नाही आहे जी आरमध्ये शारीरिक परीक्षा कशी होणार आहे तर बघून घेऊ आपण आता शारीरिक परीक्षा त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या धावण्या आहे एकमध्ये तुम्हाला जी आहे मोठी धावणी आणि एक दुसरी लहान धावणी तर सोळाशे मीटर ही पुरुषांसाठी मोठी धावणी आणि लहान धावणी जी आहे शंभर मीटर हीसुद्धा पुरुषांसाठी असणार आहे आणि सुद्धा असणार आहे तर गुळाफेकमध्ये जी आहे दहा गुण असणार आहे पुरुषांनासुद्धा आणि महिलांनासुद्धा लहान मध्ये जी आहे पुरुषांना आणि महिलांना दहा गुण असणार आहे मोठी धावणी पुरुषांसाठी सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर याला तीस गुण असणार आहे अशी हे पूर्ण पन्नास गुणाची तुमची जी आहे शारीरिक परीक्षा पन्नास गुणाची होणार आहे तर ही याची तुम्ही प्रॅक्टिस सुरूच केली असेल तुम्हाला माहितच होतं बऱ्याच दिवसापासून परीक्षा होणार आहे म्हणून तर फिजिकलची आधीपासूनच तुम्ही तयारी सुरू केली असेल अभ्यासक्रम काय आहे अंकगणित आहे म्हणजेच आपण ज्याला अल्जेब्रा किंवा आपण त्याला गणित किंवा मॅथ्स असं म्हणतो तर अंकगणित त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान म्हणजे जी के आणि चालू घडामोडी आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि मराठी व्याकरण असे हे चार पार्ट्समध्ये जी आहे दिलेलं आहे सिलेबस बाकी डिटेलमध्ये सिलेबस का तर दिलेला नाही आहे परंतु फक्त त्यांच्या सब्जेक्टचे नाव याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे तरी आपण याला पुस्तक याच्याप्रमाणे आपल्याला जनरली माहीतच असतं कुठल्या परीक्षेमध्ये काय काय विचारतात तर बघा अंकगणितला जी आहे मार्किंग असू शकते पंचवीस गुणाची कारण चार सेक्शन केलेले आहे शंभर मार्क्स आहे तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की प्रत्येक सेक्शनला पंचवीस पंचवीस मार्क्स असेल अंकगणितवरती पंचवीस मार्क्स असणार आहे तुम्ही याला दहा दिवस द्या दहा दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण अंकगणित करायचं आहे जुने पेपर बघा याच्यामध्ये कुठले कुठले प्रश्न आलेले आहे आणि आपले व्हिडिओ जे आहे अंकगणितच्या सर्वच टॉपिकवरती आपण अवेलेबल केलेले आहे वय कसं काढायचं टाईम कसं मेजर करायचं ओके ते सर्व तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील डिस्टन्स कसं काढायचं त्रिकोण कसे मोजायचे सामान्य ज्ञान यालासुद्धा पंचवीस गुण याला दहा दिवस तुम्हाला द्यायचे आहे सोबतच चालू घडामोडी सुद्धा म्हटलेला आहे तर त्याला रोज एक तास द्यायचा आहे दहा दिवस तुम्हाला सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यानंतर नागरिकशास्त्र राज्यघटना त्याच्यानंतर सामान्य ज्ञान पोलीस भ पोलिस जी डिपार्टमेंट आहे त्याचं पूर्ण सामान्य ज्ञान हे सर्व तुम्हाला अपडेट ठेवायचं चा, आहे आणि चालू गडामुळे बुद्धिमत्ता चाचणीकरिता तुम्हाला जे आहे पंचवीस प्रश्न असू शकतात पंचवीस जे आहे गुण असू शकतात त्याला तुम्हाला दहा दिवस बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे सिरीज जी असतं ती ओळखणं त्याच्यानंतर त्रिकोण किती आहे चौकोण किती आहे ओके किंवा मग कोणाचं कंपॅरिझन करणं ओके तर अशा पद्धतीचे प्रश्न याच्यावरती असतात जुने पेपर बघूनसुद्धा तुम्ही बघू शकतात प्रश्न किंवा आपल्या चॅनलवरतीसुद्धा बरेचसे व्हिडिओ सर्वच व्हिडिओ आपण बुद्धिमत्ता रिलेटेड टाकलेले आहे आणि स्पेशली तुमच्या जी आय पोलीस सुद्धा आपण टेस्ट सुरू करत आहे रोज तुम्हाला एक लेक्चर मिळत राहील ज्याच्यातून तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल आणि मराठी व्याकरण हे सर्वच परीक्षामध्ये असतं याच्यावरती पंचवीस मार्क्स असू शकतात आणि दहा दिवसामध्ये तुम्हाला हे प्रिपेअर करायचं आहे तर बघा सामान्य ज्ञानसाठी आता या पुस्तकांची यादी आपण बघूया आता के सागरचं सा जे मेघाभरती करतात त्यांनी पुस्तक काढलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वच विषय आहे एकाच पुस्तकातून तुमचं सर्व जे आहे सामान्य ज्ञान होऊ शकतं महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास पोलीस के तुम्हाला वेगळं वाटावं वाचावं लागेल महा राज्यघटना समाजसुधारक हे सर्व टॉपिक जे आहे सामान्य ज्ञानमध्ये येतात आणि चालू घड्यामोड्याकरिता मी तुम्हाला समोर सांगतो त्याचप्रमाणे नवदीप आहे नवनीत आहे असे बरेच प्रकाशनांनी जे आहे मेघावरती करिता सामान्य ज्ञानवरती पुस्तकं काढलेले आहे तर ते तुम्ही वापरू शकता बुद्धिमत्ता व अंकगणितकरिता गणित क्लुप्त्या जी आणि उत्तरे हे जे आहे पुस्तक तुम्ही अंकगणित करिता यूज करू शकता पंढरीनाथ राणे आणि बुद्धिमत्ता सुद्धा जे आहे अनिल अंकलकी यांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता असे दोन पुस्तकं तुम्हाला यूज करावे लागतील बुद्धिमत्ता आणि अंकगणित करिता किंवा मग आर अग्रवाल जर तुम्ही इंग्लिश तुम्हाला इंग्लिशमधून जर जमत असेल परंतु पेपर आम्हाला मराठीतून असणार आहे तर इंग्लिशमधून जमत असेल तर बेस्ट पुस्तक आहे आर एस अग्रवाल दोन्हीकरिता बुद्धिमत्ता आणि अंक गणितकरिता आणि सोबतच जे आहे मागचे सर्व पेपर तुम्हाला सोडून बघायचे आहे कसे प्रश्न आलेले आहे सर्व पेपर सोडून टाकलेलेच आहे अजूनसुद्धा आपण उपलब्ध करू आपलं सर्व लेक्चर जे आहे एकदा तरी बघा तुम्ही सर्वच मेगा भरतीकरिताची प्लेलिस्ट बघून घ्या त्याचप्रमाणे पोलीस भरतीची प्लेलिस्ट तलाठी भरतीची प्लेलिस्ट बघून घ्या मराठी व्याकरणकरिता बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता मराठी व्याकरणचं किंवा मग मोरा सरांचं तुम्ही यूज करू शकता दोनपैकी कुठलं पण पुस्तक तुम्ही यूज केलं तरी चालतं याच्यावरती जे आहे तुम्हाला स्कोरिंग होऊ शकतो मराठी व्याकरणमध्ये चालू घडामोडी आपलं चॅनल आहेच आपण जे आहे वीकली त्याचप्रमाणे मंथली त्याचप्रमाणे पंधरा दिवस त्याचप्रमाणे डेली जसं आपलं जमेल तसं आपण जे चालू घडामोडीची लेक्चर आपण टाकत असतो सकाळचं ई बुक तुम्ही जे या बुक यूज करू शकता चाणक्य मॅग्झिन आहे ते सुद्धा छान आहे त्याच्यातून तुम्हाला जवळपास कमीत कमी जे आहे दहा महिन्याचे चा तुम्हाला चालू घडामोडी वाचणं आहे आणि डेली न्यूजपेपर लोकसत्ता न्यूजपेपर लोकमत न्यूजपेपर असे बरेचसे द हिंदू न्यूजपेपर इंग्लिशमध्ये असतं ते सुद्धा बरंच माहिती असते त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीचा आहे त्याचप्रमाणे फ्री क्रॅश कोर्ससुद्धा अवेलेबल आहे सर्वच विचारांकरिता ते तुम्ही पुरेपूर लाभ घेऊ शकता हजाराच्या वरती लेक्चर आहे तुम्ही अभ्यास करू शकता तरी काहीच जीवनामध्ये इम्पॉसिबल नाही आहे यावेळेस थोडा बदल आहे तुम्हाला फोकस करायचा आधी जी आहे लेखी परीक्षावरती म्हणून चांगला अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मग सोबत तुमचं फिजिकलसुद्धा सुरू राहू द्या तरीही आजच्यामध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीकरिता ईस्ट सर्कस डॉट सी ओ या वेबसाईटवरती तुम्ही भेट देऊ शकता जाहिराती त्याचप्रमाणे नवीन नवी जे अभ्यासक्रमच्या रिलेटेड पोस्ट डे दे, डेलीच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र